लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणाला वाव देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शैक्षणिक शिक्षणासोबतच खेळ स्नेह संमेलन यांसारखे असंख्य उपक्रम वर्षभर राबवले जातात। दंगापूर रोड परिसरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात आज वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे। या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांनी सक्रियपणे भाग घेत आपली खेळ प्रकारातील चुणूक दाखवून दिली। आज पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात पार पडलेल्या क्रीडा महोत्सवाविषयी यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे। वेलकम टू पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, गंगापूर रोड, नासिक। टुडे वी आर सेलिब्रेटिंग 5th ॲन्युअल स्पोर्ट्स मीट और आज लगभग 400 बच्चे स्पोर्ट्स मीट में पार्टिसिपेट कर रहे हैं और ये एक पूरी हफ्ता स्पोर्ट्स मीट चलता है हमारे स्कूल में हर साल, जिसमें पेरेंट्स के भी अलग अलग स्पोर्ट्स की मैचेस होता है। क्रिकेट फॉर फादर्स, मदर्स के लिए भी बहुत सारे एक्टिविटीज़ थे। बच्चे भी सेमीफाइनल, फाइनल, आज फाइनल कर रहे हैं, तो सारे बच्चे इसमें पार्टिसिपेट करते हैं। देयर आर लॉट ऑफ इवेंट्स, लॉट ऑफ एक्टिविटीज़, प्रेजेंटेशन बाई चिल्ड्रन, इट्स लॉट ऑफ हार्ड वर्क बाई ऑल द टीचर्स एंड द एंटायर टीम ऑफ पोद्दार इंटरनेशनल स्कूल, गंगापुर रोड, नासिक। आई होप यू ऑल इन्जॉय द wonderful presentation by the children today. Thank you. शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवाकरता शाळेचे सर्व शिक्षक, क्रीडा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विशेष परिश्रम घेतले। तसेच हा सोहळा पाहण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबतच पालकांची देखील आवर्जून उपस्थिती होती। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।